ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रेशन वाटप करणाऱ्या दुकानदारावर प्राणघातक हल्ला, उपचार दरम्यान मृत्यू। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तरडी तालुका शिरपूर येथे पंचायत समिती सदस्य बाळू बुधा गायकवाड याचं रेशनचं दुकान आहे। 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास रेशनच्या पावतीचं घरोघरी वाटप करत होते। बाळू गायकवाड व आरोपी सोपान भागवत भिल हे चुलत काकापुतणी असून त्यांच्यात आधीपासूनच वाद होते। रेशन पावतीचं वाटप करत असताना मारुती मंदिराजवळ राहत असलेल्या चुलत भाऊ छोटू गायकवाड यांच्या घराजवळ गेला असता तिथेच शेजारी राहत असलेल्या सोपान भागवत गायकवाड यांनी बाळू गायकवाड यांच्यावर अचानक हल्ला करून कुऱ्हाडीने डोक्यावर घावा घातले। यात बाळू गायकवाड गंभीर जखमी झाले। बाळू भिल यांना त्यांचा चुलत पुतण्या सोपान भागवत भिल वय वर्ष 30 हा शिबिकाळ करत असल्याचं कळल्यानंतर ते रेशनची पावती वाटप करीत असताना सोपानचे काका छोटू यांच्याकडे जात होते। ते घराजवळ आले असल्याचं पाहून सोपान याने मागून घावा घातला। चुलत पुतण्या सोपान याने डोक्यावर व डोळ्याजवळ कुऱ्हाडीने 3 घाव घालून त्यांना रक्तबंबळ केलं। अचानक घटना घडल्यामुळे जवळील लोक देखील घाबरलेत। त्यांना समजण्याच्या पूर्वीच बाळू भिले जमिनीवर पडले। घटनेचं वृत्त गावातील लोकांनी थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांना कळवली। सचिन साळुंके आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपी शिताफीने ताब्यात घेतलं। गावातील ॲडव्होकेट संतोष पाटील, प्रकाश पितांबर, दादाजी नाना भिल, विजय भाऊसिंग परदेशी यांनी जखमीला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे अधिक उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। एका रेशन दुकानदारावर असा प्राणघातक हल्ला करणे हा गंभीर गुन्हा आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। तसेच रेशन दुकानदारांना संरक्षण मिळावं आदी मागण्यांचं तहसीलदार आबा महाजन यांना शिरपूर तालुका रेशन दुकानदार संघटना यांनी निवेदन दिलं आहे।